नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माझा आवाज तुम्हाला पोहोचत असेल, जर आवाज पोहोचत असेल तर कृपया मला कमेंट द्या, जेणेकरून मला तुमचा आवाज पोहोचतो की नाही हे कळेल. आत्ताची एक अपडेट म्हणजे उद्या काय होणार आहे याविषयीचा एक आढावा जो आहे तो आपण घेणार आहोत. आणि एकूणच आत्ता खूप मोठी कोंडी झाली आहे महाविकास आघाडीची, अर्थात शिवसेनेची. याचं कारण असं आहे की उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष आणि इतर ज्या संघटना आहेत, म्हणजे वीज ग्राहक ज्या संघटना आहेत, त्या रस्त्यावर येणार आहेत आणि आंदोलन करणार आहेत वीज बिल माफीच्या संदर्भात. आज सकाळीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पोस्टर कॅम्पेनिंग करण्यात आलं, काही बॅनर्स जे आहेत ते मुंबईत लावण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण राज्यभर जे आहे ते आंदोलन केलं जाणार आहे. आंदोलनाची टॅगलाईन अशी आहे, माझं लाईट बिल माझी जबाबदारी. म्हणजे थेट त्यांनी शिवसेनेला आव्हान दिलं आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलेलं आहे. गेल्या म्हणजे मार्चपासून सुरू झालेला लॉकडाऊन हा लोकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पाळला, काही लोकांनी पाळला नाही, पण 90-95% आसपास लोकांनी अत्यंत उत्तमपणे लॉकडाऊनचं पालन केलेलं आहे. केंद्र सरकारच्या जे गायडन्स होत्या, राज्य सरकारच्या जे गायडन्स होत्या, उद्धव ठाकरे यांनी जे आवाहन केलं होतं त्यानुसार लॉकडाऊन त्यांनी पाळलेलं आहे. आणि आता 1-1.5 महिन्यापासून अनलॉक म्हणून जे काही स्टेप बाय स्टेप आपण सुरू करतो आहे ते सुद्धा हळूहळू कामकाज जे आहे ते सुरू होत आहे. पण आता सर्वात मोठी कोंडी जी झाली आहे ती वीज बिल माफीवरून, महाराष्ट्रातील वीज बिल माफीवरून ही कोंडी झालेली. इतर काही राज्यांमध्ये वीज बिल माफी जी आहे ती करण्यात आलेली आहे, पण राज्यापुढे वीज बिल माफी करायची की नाही करायची याचाच हा सगळा घोळ झालेला आहे. 2 कॅबिनेटच्या बैठका झालेल्या आहेत. नितीन राऊत जे आहेत काँग्रेसचे मंत्री, म्हणजे सरकारचे मंत्री जे आहेत, त्यांनी 2 वेळा कॅबिनेटमध्ये नोट ठेवलेली की वीज बिल माफी दिली पाहिजे, पण ही जी नोट आहे की अधिकाऱ्यांनी दिलेली जी नोट आहे ती कॅबिनेटने फेटाळलेली आहे. म्हणजे फेटाळली, आत्तापर्यंत फेटाळली आहे, ती कदाचित मंजूर केली जाऊ शकते, कारण जर लोकांचं जास्त प्रेशर आलं आणि लोकांमध्ये असंतोष जर राहिला. पण विरोधक मात्र भाजप अत्यंत आक्रमकपणे यामध्ये उतरली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सुद्धा आक्रमकपणे उतरली आहे. इतकंच नाही तर राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष जे आहेत ते सुद्धा या आंदोलनामध्ये उतरले. त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांनी 2 दिवसाचं अल्टिमेटम दिलं होतं की तुम्ही वीज बिल माफी या तारखेपर्यंत करा, पण तरीसुद्धा जो वेळ आहे तो त्या वेळेमध्ये काही ही वीज बिल माफी झालेली नाही आहे. आता कॅबिनेटपुढे सगळ्यात महत्त्वाचं, जर वीज बिल माफी करायची असेल तर जो पैसा लागणार आहे तो पैसा प्रचंड मोठा आहे. म्हणजे 20,000 कोटींची जी वीज बिल माफी सवलत जी आहे ती नितीन राऊत यांनी घोषित केली आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे, ती सामान्य माणसासाठी नाही आहे. पण राज्यामध्ये ज्या प्रकारे अनलॉकमध्ये आणि लॉकडाऊनमध्ये वीज बिल आलेलं आहे ते 1.25 आलेलं आहे. या संदर्भात अनेक वेळा मॅक्स महाराष्ट्राने इतर माध्यमांनी प्रश्न विचारले होते, मी थेट लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या. लोकांनी, अनेक लोकांनी असं सांगितलं आहे की आमच्या घराला टाळं होतं, आम्ही दुसरीकडे गावी गेलो होतो तरीसुद्धा वीज बिल आलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की सरासरीने जे वीज बिल दिलं होतं त्यानुसार ही सरासरी काढण्यात आली, मीटर रिडिंग झालं नाही आणि या सरासरीमुळे अनेक लोकांचं वीज बिल जास्त आलेलं आहे. आता उद्या काय होणार आहे, उद्या सर्वच पक्षाचे, म्हणजे त्यामध्ये आता काँग्रेसही आंदोलनामध्ये उतरते, म्हणजे काँग्रेसचे नेते जे आहेत, महापालिकेतील नेते सुरेश कोपरकर जे आहेत ते भांडुपमध्ये आंदोलन करणार आहेत आपल्या सरकारच्या विरोधात. भाजप जी आहे ती आंदोलन करणार आहे संपूर्ण राज्यभर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार आहे संपूर्ण राज्यभर आणि मुंबईमध्ये हे आंदोलन अधिक तीव्र असेल. मनसेने इशारा दिला आहे की जर आमचं कनेक्शन कापण्यासाठी कोणी आलं तर त्यांना मनसे स्टाईलने उत्तर देऊ. या उत्तराला कोणी समर्थन करणार नाही. वीज बिल नक्कीच माफ झालं पाहिजे, पण वीज बिल माफ करण्यासाठी जे काही तुम्ही तंत्र अवलंबाल ते तंत्र तुम्ही लोकशाही पद्धतीने अवलंबलं पाहिजे असं मॅक्स महाराष्ट्राचं मत आहे. आता राहिला जो मी जे मी हेडिंग दिलं आहे किंवा जे मी लिहिलं आहे की ही वीज बिल माफी का होत नाही आहे, त्याची 2 कारणं आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचं कारण
की ज्या प्रकारे वीज बिल बिलासंदर्भात जी लॉकडाऊनमध्ये अमाऊंट निर्माण झाली आहे ती 8,000 कोटी रुपये आहे. बरं, ही 8,000 कोटी रुपये सरकारने माफही केले असते, पण गेल्या 5 वर्षात भाजप जेव्हा पहिल्यांदा सत्तेवर आलं म्हणजे 2014 साली तेव्हा राज्यातली थकबाकी जी आहे म्हणजे कृषीची असेल किंवा इतर ग्राहकांची असेल ती 14,154 कोटी रुपये थकबाकी होती. आणि म्हणजे काँग्रेस NCP सरकार गेल्यानंतर भाजपच्या आता सत्ता जेव्हा आली तेव्हा वीज बिल थकबाकी जी होती 14,154, त्यानंतर 5 वर्ष ही थकबाकी वाढून 41,146 कोटी झाली आहे. म्हणजे 5 वर्षात ही थकबाकी वाढलेली आहे. आता लॉकडाऊनमध्ये किती थकबाकी झाली आहे म्हणजे लोकांनी बिल नाही भरलं, जास्त बिल आलं म्हणून जी काही थकबाकी आहे ती 8,000 कोटींची आहे. आता हा आकडा जो जातो आहे तो तब्बल 40,000 कोटींच्या वर, म्हणजे समजा 41,000 पकडले आणि हे 8,000 पकडले तर 50,000 कोटींच्या वर ही थकबाकी जाती आहे जी महावितरण किंवा MSEBला परवडणार नाही. पण तरीसुद्धा नितीन राऊत यांनी जे आश्वासन दिलं होतं दिवाळीच्या आधी गोड बातमी मिळेल अशा प्रकारचं जे आश्वासन दिलं होतं त्यावर अधिकाऱ्यांनी काम केलं किंवा त्याबाबतचा प्रस्ताव जो आहे तो वीज बिल माफीचा तयार करण्यात आला तो फायनान्स डिपार्टमेंटकडे गेला. फायनान्स डिपार्टमेंटने हा प्रस्ताव फेटाळला आहे. म्हणजे अजितदादा पवार जे आहेत ते अर्थखातं सांभाळत आहेत तर त्यांनी हा प्रस्ताव फेटाळला आणि कॅबिनेटमध्येही हा प्रस्ताव फेटाळला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच्यावर थेटपणे अजूनही काही निर्णय घेतलेला नाही. पण राज्यामध्ये प्रचंड वातावरण तयार झालं आहे की वीज बिल जे आहे ते जास्त झालेलं आहे आणि जर वीज बिल माफीचं म्हणत वीज बिल आकारणीचं म्हणत असाल तर मॅक्स महाराष्ट्राने स्वतः गावाखेड्यामध्ये जाऊन तुमच्याकडे रिपोर्ट ठेवलेले आहेत. अनेक घरं अशी आहेत की जे ज्यामध्ये लाईटचा वापरच झाला नाही आणि 50,000 ते 60,000 बिल आलेलं आहे. मी स्वतः नांदेडमधील बारडिया जय हनुमाननगर असं ते नाव होतं मला आता नीट आठवत नाही त्या नगरामध्ये गेलो होतो तर तिथे 2 बल्ब LED बल्ब म्हणजे ते 15-16 वॅटचे असतील आणि एक छोटा टीव्ही जो पूर्वी छोटा टीव्ही असायचा तो टीव्ही होता तर त्यांचं 4 महिन्याचं बिल किती आलं असेल तर ते बिल आलं 61,000 रुपये. आता या संदर्भात MSEBच्या अधिकाऱ्यांना मी विचारलं, मी स्वतः तिथे गेलो होतो, तर ते असं म्हणतात की आम्ही सरासरीने हे बिल काढलं आहे. आता सरासरीने हे बिल जर काढलं असेल आणि एक घर असेल म्हणजे 10x10 खोलीसुद्धा नव्हती, ती खोली जी आहे ती रूम जी आहे ती 5x6, 6x6 किंवा 6x7 अशी एवढी रूम असेल, त्या रूममध्ये 1 बल्ब तोही अर्धा दुसऱ्या खोलीमध्ये आणि दुसरा 1 बल्ब जो आहे तो पडवीमध्ये, अशा म्हणजे तिथे एक मुलगा राहतो नागेश नावाचा, डुबकेवार असं काहीतरी नाव होतं त्यांचं, मला नाव आता ते आठवत नाही, तर त्याची आई आणि तो राहतो तर त्याला 61,000 रुपयाचं बिल आलं. त्याच्या बाजूला वस्ती आहे, वडार वस्ती आहे, त्याच्या बाजूला जे होतं 13,000 रुपये बिल आलं, ज्यांची सरासरी 300-200 असं बिल यायची त्याच्या बाजूला गेलो तिथे 13,000 बिल आलं, त्याच्या बाजूला आणखी गेलो 12,000 बिल आलं, त्याच्या बाजूला गेलो ते म्हटलं आम्ही गेल्याच महिन्यात बिल भरलं आहे आणि या महिन्यात बिल आलं आहे 4,000 रुपये. अशा प्रकारचे अनेक किस्से आहेत. मी लोकांशी बोलण्यासाठी जो शो केला होता त्या शोमध्ये पुण्यातील एक महिलेने सांगितलं की आम्ही हे घर बंद केलेलं आहे, आम्ही दुसरीकडे राहतो तरीसुद्धा 3-4 महिन्याचं बिल हे 4,000 रुपये आलेलं आहे. अशा प्रकारचे अनेक जे किस्से आहेत हे मी अनेक वेळा शोधारे तुमच्याकडे मांडले आहे. आता वीज बिल माफी का होत नाही आहे, एक तर नितीन राऊत यांचा प्रस्ताव जो आहे तो मंजूर झालेला नाही आहे, दुसरं शिवसेना मुख्यमंत्री जे आहेत त्यांना असं वाटतं की 40,000 कोटी आलायचे कुठून, आधीच कोरोनामुळे रेव्हेन्यू जो आहे तो काही येत नाही आहे, मग अशा परिस्थितीमध्ये काही सवलत द्यायची का याबाबत विचार आहे. पण आणखी एक गोम मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या प्रस्तावावर काँग्रेस मात्र नितीन राऊत यांच्या प्रस्तावाला पाठिंबा देत नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तोड बंद करून आहे, त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नाही की वीज बिल माफ झालं पाहिजे. काँग्रेस जे आहे काँग्रेसचे एकटे नितीन राऊत जे आहेत ते प्रस्ताव घेऊन जातात कारण त्यांचं डिपार्टमेंट आहे आणि त्यांचं डिपार्टमेंट असल्यामुळे त्यांचं नाव खराब होणार आहे, त्यांची बदनामी होणार आहे. आणि ही जी वीज बिल माफीचा प्रस्ताव आहे तो कॅबिनेटमध्ये मंजूर होत नाही आहे. आता जर काँग्रेसचे सर्व मंत्री याला पाठिंबा देत नसतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री याला पाठिंबा देत नसतील, तर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्यासाठी अडचण येते.
कारण फायनान्स डिपार्टमेंट जर याला मंजूर करणार नसेल तर फायदाच कुठून आणायचा, जर याची तरतूदच होणार नसेल तर आणायचा कुठं, ही सर्वात मोठी खोटी आहे. म्हणजे काँग्रेसचे जे मंत्री आहेत ते सुद्धा लांबून, म्हणजे लांबून सगळी मजा पाहतायत, अशा प्रकारची एक परिस्थिती जी आहे ती पाहायला पाहिजे, पाहायला मिळते. काँग्रेसने पूर्णपणे पाठिंबा देऊन या निर्णयाबाबत जर भूमिका घेतली, राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णपणे पाठिंबा घेऊन जर या निर्णयाबाबत भूमिका घेतली तर कदाचित संपूर्णपणे वीज बिल माफी होऊ शकते. आणि ही वीज बिल माफी जी आहे ती आकारतानाच मोठी चूक झालेली आहे. म्हणजे MSME जे अधिकारी आहेत किंवा स्वतः नितीन राऊत जे म्हणतात की तुम्ही घरी होतात म्हणून जास्त विजेचा वापर झाला, काही ठिकाणी झाला असेल जास्त विजेचा वापर, पण काही लोकांच्या घरी एवढी 24 तास तुम्ही वीज नाही वापरू शकत ना. 24 तासामध्ये अशी किती कुटुंब होती की जिथे 24 तास वीज वापरली जाते? गावांमध्ये कधी 24 तास वीज वापरली जाते का? ते सगळं मोकळं घर असतं. मुंबईचं मी समजू शकतो, पुण्याचं मी समजू शकतो, नागपूरचं मी समजू शकतो की 10 बाय 10 रूमच्या 2-3 रूम असतील, तिथं लाईट सुरू असते, पंखा सुरू असतो. पण महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जिथे 2-2, 3-3 फक्त बल्ब आहेत त्या ठिकाणी सुद्धा सरासरीनुसार बिल काढण्यात आलं आहे आणि त्याच्यामुळे ही थकबाकी वाढलेली आहे. म्हणजे जी आकडेवारी तुम्हाला दिसते 8,000 कोटींची ही मुंबई पुणे आणि जे सिटी सोडले तर इतर ठिकाणी सुद्धा कमी बिल असून सुद्धा सरासरी जी काढली आहे त्याच्यामुळे जे आहे ते थकबाकी वाढलेली आहे. त्यामुळे सगळा घोळ जो आहे तो इथे झालेला आहे. अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही. अधिकारी जे आहेत ते स्वतः, म्हणजे त्यांच्यापुढेही अडचण होती की कारण कोरोनामध्ये मीटर रिडिंग करायचं की नाही करायचं. आणखी एक महत्त्वाचं, जेव्हा तुमच्या घरी एखादा मीटर रीडर करायला येतो तेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर नसता, ही एक सगळ्यात मोठी चूक आहे. की जर एखादा मीटर रिडिंग करायला आला असेल, अडाणीचा असेल किंवा टाटाचा असेल, MSEBचा असेल, तर त्यावेळेला तुम्हीसुद्धा नोंद घेतली पाहिजे की किती मीटर रिडिंग आहे आणि किती युनिट वाढलेलं आहे. म्हणजे 4 महिने समजा 300 युनिट गेलं असेल तर त्यांनी 4 महिन्याची सरासरी त्यानुसार आकारलेलं आहे. म्हणजे तुम्ही महिन्यात 300 जर युनिट वापरलं असेल तर त्याचं बिल येतं, वाढीव बिल येतं, पण ते जास्त जात नाही. पण इथे 4 महिने रिडिंगच झालं नाही आहे. म्हणजे 4 महिने रिडिंग न करता 300 जर असेल तर ती सरासरी काढल्यामुळे MSEBची जी आहे मीटर रिडिंग जे आहे ते वाढलेलं आहे. हे हा निश्चित माझा दावा आहे कारण मी ग्रामीण भागात जाऊन आलो आहे. मी मुंबईतल्या अनेक भागांमध्ये जाऊन वीज बिल कसं वापरण्यात आलं होतं याविषयीचं विश्लेषण केलं आहे किंवा याविषयीच्या बातमीही तुम्हाला दिलेल्या आहेत. आत्ता सगळ्यात मोठी बातमी ही आहे की काँग्रेस पूर्णपणे समर्थन द्यायला तयार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे समर्थन द्यायला तयार नाही आणि शिवसेना जी आहे ती उद्धव ठाकरेंच्या शब्दाबाहेर जाणार नाही. जोपर्यंत उद्धव ठाकरेंचा ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत ते मंत्रिमंडळात बोलणारही नाहीत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी कोंडी झालेली आहे की उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जर आंदोलन केलं, भाजपने जर आंदोलन केलं, तर शिवसेनेविषयीची, उद्धव ठाकरेंविषयीची जी सहानुभूती आहे ती कुठे ना कुठे कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिवसेनेची कोंडी झाली आहे, उद्धव ठाकरे यांची कोंडी झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र वीज बिल माफ करा असं सांगतोय. असं नाही काही मोजके लोक सांगतायत, हे पक्षाच्या मागे नसतील ते तुमच्या शिवसेनेचे लोक असतील ते सुद्धा म्हणतात की वीज बिल माफ झालं पाहिजे. याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे शिवसेनेच्या जे मंत्री आहेत किंवा जे नेते आहेत किंवा उद्धव ठाकरे आहेत याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. ज्या प्रकारे तुम्ही 3 पक्षांचं सरकार इथे आणलं आणि त्या सरकारला चालवण्यासाठी तुम्हाला एक कसरत करावी लागेल आणि ही जी नाराजी आहे ती शिवसेनेला अत्यंत महाग पडू शकते म्हणजे अडचणीची ठरू शकते. जर वीज बिल वेळेत माफ नाही झालं, म्हणजे आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी जर वीज बिल माफीची घोषणा केली नाही तर या सगळ्या वीज बिल माफीचं आणि जो असंतोष आहे, एक तर कोरोनामध्ये पहिलाच असंतोष आहे, त्याचं ते कॅश करण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधक करतील. मंदिरे उघडा म्हणून जो प्रेशर होता, कारण हा देश जो आहे तो भावनेवर चालतो, हा देश एज्युकेशन बघत नाही पण मंदिरात जाऊन सकाळी दर्शन करतो, त्यामुळे हा देश भावनेने श्रद्धेने चालणार आहे. त्यामुळे ही जी नाराजी आहे ती शिवसेनेला खूप अडचणीची ठरू शकते. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना फारसं अडचणीचं नसलं तरी शिवसेनेला मात्र ही सगळी जी हे हा सगळा जो प्रकार आहे तो अडचणीचा ठरू शकतो. उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक नेते, अनेक कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरतील. माझं लाईट बिल माझी जबाबदारी अशा प्रकारची टॅगलाईन त्यांनी दिलेली आहे. भाजपची
आंदोलन करण्याची सर्व तयारी जी आहे ती महाराष्ट्रात सुरू आहे. भाजपने मेरा अंगण मेरा रणांगण असं कोरोनाच्या परिस्थितीत मी आंदोलन केलं होतं, त्यामुळे त्यांचं टार्गेट पहिलं उद्धव ठाकरे यांचा परिवार आहे, शिवसेना आहे, त्यामुळे ते तर आंदोलन करतील. पण त्याचबरोबर जे काँग्रेसचे काही नेते जे आहेत ते आंदोलन करतात मुंबईतल्या भांडूप परिसरात. सुरेश कोपरकर नगरसेवक हे काँग्रेसच्या वतीने आंदोलन करतात, त्यामुळे हा जे एक वातावरण निर्माण झालं आहे की वीज बिल माफ झाला पाहिजे, सरकार पुढे कुठलाही पर्याय नाही, वीज बिल माफ केल्याशिवाय या सरकारला सहानुभूती मिळणार नाही हे निश्चित. मी इथेच थांबतो, आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.